बघा किती छान झालं आहे, दिसायला किती छान असं दिसत आहे. बघा हिरवी चटणीसोबत, बघा मग नक्की करून बघा. चला मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. नमस्कार, मी सारिका देसले. मी आज तुम्हाला कोथिंबिरीचे मोटके किंवा फुनके कसे करायचे ते दाखवणार आहे. बघा कशी हिरवीगार कोथिंबीर आहे. आम्ही गावाला गेलेलो, गावाहून घेऊन आलेलो. तर मी आता आणि एक वाटी, तुमच्याकडे जे प्रमाण असेल त्या प्रमाणानुसार एक वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ मी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेली. हे बघा डाळ एकदम व्यवस्थित झालेली आहे. मी आता तिला मिक्सरमध्ये काढून घेते. बघा आपली डाळची पेस्ट करून तयार आहे. हरभरा डाळ आणि मुगची डाळ जास्त जाडसर ठेवायची नाही, मीडियम ठेवायची. त्याला असे मुटके करता आली पाहिजे. मग आपण आता कोथिंबिरीचे करतो आहे. तर कोथिंबीर जरा जास्तच एकदम बारीक, जेवढी तुम्हाला शक्यतो बारीक कापता येईल तेवढी बारीक करून घ्यायची आणि थोडी जास्त घालायची. आणि मी साधारण 3 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरलेल्या घालते. त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालते. चॉपरमध्ये बारीक चिरलेला कांदा घालते साधारण मोठा. मी लाल तिखट घालते. तुम्ही लाल तिखट ऐवजी हिरवी मिरची दळूनही घालू शकता. बघा मी 2 छोट्या चमचा लाल चटणी घालते. 1 चमचा छोटा हळदी घालते. 1/2 चमचा थोडा मसाला घालते. आणि कोथिंबीर आहे आपली म्हणून मी काही धनेपूड घालत नाही. चवीपुरतं मीठ घालते. बघा भांडं थोडं मोठं घ्यायचं, त्याला एकजीव करताना खाली पडायला नको असं म्हणून चांगलं चम्मचने त्याला एकजीव करून घ्यायचं. बघा मी गॅस ऑन केलेला होता जेव्हा मी हे मिक्स करत होते तेव्हा, आणि कढईमध्ये पाणी ठेवलेलं. आणि ज्या चाळणीमध्ये तुम्हाला फुनके किंवा मुटके ठेवायचे त्याला मी तेल लावून घेतलेलं. आता मी ती गाळणी कढईवर व्यवस्थित ठेवते आहे. बघा मी ठेवते आहे. बॅटर जास्त पातळ करायचं नाही तर ते मुटके येणार नाहीत. थोडं दाटसर बिना पाणी घालून त्याला वाटायचं मिक्सरमध्ये. हे बघा असे करायचे आणि असे ठेवून घ्यायचे. बघा अशी वाफ बाहेर निघायला जागा राहू द्यायची, तेव्हा ते व्यवस्थित शिजत येतात. थोडी गॅपमध्ये ठेवायचे, असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे. बघा मी झाकते 3 मिनटासाठी मंद आचेवर. बघा साधारण 4 मिनिटांनी मी उघडून बघितलं आहे. आता मी त्याच्यात चाकू स्प्रेड करते. बघा एवढंसं पण नाही लागलं म्हणजे ते झालेलं आहे. आता बघा आपण काढून घेतोय. बघा किती सॉफ्टली लगेच निघून जात आहे ते. बघा बघा किती छान झालेले आहेत. कोथिंबीरचे वडे पण म्हणू शकता किंवा मुटके म्हणू शकता. आमच्याकडे फुनके म्हणता. एकदम छान असे आणि हिरवी चटणीसोबत खायला अगदी रेडी आहेत. जर तुम्हाला हिरवी चटणीची पण रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.